नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, निसर्ग नियमाप्रमाणे 3 ऋतूंचं चक्र हे अव्याहितपणे सुरू असतं. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. अर्थात जसजसे ऋतू बदलतात तसतसा वातावरणात बदल होतो, तापमानात बदल होतो. अर्थात या बदलत्या वातावरणाचा आणि तापमानाचा परिणाम हा मानवी आरोग्यावर देखील होतो. अर्थात मानवी आरोग्याप्रमाणेच या बदलत्या वातावरणाचा आणि तापमानाचा जनावरांवर देखील परिणाम होतो, कोंबड्यांवर देखील परिणाम होतो. या तापमानामुळे अनेक प्रकारचे विषाणूजन्य, जीवाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार उद्भवतात. अनेकदा या आजारांचं योग्य वेळी निदान न झाल्यामुळे जनावरं दगावतात देखील. मंडळी, म्हणूनच अशा प्रकारचे आजार होऊ नयेत म्हणून जनावरांसाठी आणि कोंबड्यांसाठी प्रतिबंधात्मक स्वरूपात लसीकरण करणं फार महत्वाचं असतं. आता मान्सून अगदी तोंडावरती आहे, अगदी काही दिवसातच मान्सूनची सुरुवात होणार आहे. अर्थात त्यामुळे जनावरांमध्ये आणि कोंबड्यांमध्ये लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. मुळात ही लसीकरण करणं ही प्रक्रिया नेमकी काय आहे, ती का करावी, त्याचे फायदे काय आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायची आहेत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे, जनावरांमध्ये आणि कोंबड्यांमध्ये मान्सूनपूर्व लसीकरणाचे महत्व. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे, त्यांची मी सुरुवातीला ओळख करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर गजेंद्र अंबलकर साहेब. डॉक्टर गजेंद्र अंबलकर साहेब हे पशुधन विकास अधिकारी आहेत आणि मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे त्यांचा पशु वैद्यकीय दवाखाना देखील आहे. तर ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. मित्रांनो, जनावरे आणि कोंबड्यांमध्ये मान्सूनपूर्व लसीकरणाचे महत्व या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात देखील असंख्य प्रश्न असतील. आपण आपले प्रश्न थेट अंबलकर साहेबांना विचारू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या. आमचे क्रमांक आहेत 02224908050 आणि 2498-8050. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 02224908050 आणि 2498-8050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन लावताना 022 हा एसटीडी कोड क्रमांक फिरवायचा आहे. आणि महत्वाची सूचना म्हणजे आपण जो प्रश्न विचाराल तो आजच्या कार्यक्रमाच्या विषयाच्या अनुषंगानेच विचारला जावा अशी आमची अपेक्षा आहे. तर अंबलकर साहेब, पुन्हा एकदा तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपला आजचा विषय आहे जनावरांमध्ये आणि कोंबड्यांमध्ये मान्सूनपूर्व लसीकरणाचे महत्व. मुळात लसीकरण ही प्रक्रिया नेमकी काय आहे? ज्यावेळी जनावरांच्या शरीरामध्ये आजार निर्माण होतात त्याचे मुख्य कारणे म्हणजे जीवाणू आणि विषाणू. ज्यावेळी हे घातक जीवाणू आणि विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतात त्यावेळी शरीर त्यांच्याशी सक्षमपणे लढू शकत नाही. अशा वेळी त्या रोगांचे लक्षणं आपल्या जनावरांमध्ये पाहायला मिळतात. यामुळे त्या जे जनावरांच्या रोगांना जे संरक्षण मिळालं, जनावरांकडून जे संरक्षण मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आणि याच्यावर खात्रीशीर उपाय जर करायचा असेल तर आपल्याला प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. बरं, गाई म्हशी असतील, शेळ्या मेंढ्या असतील किंवा कोंबड्या असतील, अशा जनावरांमध्ये किंवा पशुपक्ष्यांमध्ये लसीकरणाची आवश्यकता मुळात का आहे? ज्यावेळी समजा गाई म्हशी, कोंबड्या किंवा इतर जनावरे घेतलेलं त्यांना घटसर्प, फऱ्या, आंतरविषार किंवा सांसर्गिक गर्भपात, लाळखुरकत अशा रोगांशी जेव्हा त्यांचा रोगाचा प्रादुर्भाव या जनावरांमध्ये आढळतो त्यावेळी त्यांच्यामध्ये बऱ्याच जनावरांना अनुत्पादित होतात किंवा त्यांना बळी पडतात. अशा वेळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. आणि ते प्रचंड नुकसान रोखायचे असेल तर त्या रोगाबाबत प्रतिबंधात्मक लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. बरं, या लसींचे प्रकार किती आहेत? ह्या लसीचे प्रकार आपल्याला जर सांगायचे म्हणजे सुरुवातीला मी सांगतो की लसी म्हणजे नेमक्या लसी कशा आहेत. ज्यावेळी लस ही जनावरांच्या शरीरामध्ये टोचली जाते त्यावेळी लसीमध्ये दुसरे दिसे काही नसून हेच घातक जीवाणू आणि विषाणू यांना त्यांची रोग तयार करण्याची जी शक्ती आहे ती काढून घेतली जाते, म्हणजे त्यांना निष्क्रिय केल्या जाते आणि ते लसीच्या माध्यमातून आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये सोडले जातात. ज्यावेळी जनावरांच्या शरीरामध्ये सोडले जातात त्यावेळी शरीरातील लढाऊ पेशी त्यांच्याशी त्यांना नष्ट करण्यासाठी आक्रमक होतात. ज्यावेळी आक्रमक झाल्यानंतर ती जी लढाई आहे
त्याचे एक ती शरीरामध्ये ती एक स्मरणशक्ती म्हणून राहते, त्यालाच आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो. आणि ज्यावेळी पुन्हा ही आणि ही रोगप्रतिकारक शक्ती काही काळासाठी किंवा त्या एक विशिष्ट कालावधीसाठी त्या जनावरांच्या शरीरामध्ये राहते, ज्यावेळी ही जीवाणू किंवा विषाणू पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करतात त्यावेळी ही रोगप्रतिकारक शक्ती त्या जीवाणू आणि विषाणूंचा त्यांना नष्ट करतात आणि त्यापासून जनावरांचा जो हे संरक्षण करतात. या हे जर आपण असं या प्रकारे जर बघितलं यामुळे लसीकरणाचा आपल्याला फायदा होतो. सर आपल्याला एक फोन येतोय, मंदार मराठे बोलतात वर्ध्याहून. हॅलो हॅलो हॅलो. हा हा, रामराम डॉक्टर साहेब. हा नमस्कार, आपला प्रश्न विचार मंदारजी. हा रामराम डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की लसीकरण करत असताना जनावरांना भरपूर जनावरांना गाठी येतात, तर मला डॉक्टर साहेबांना असा प्रश्न विचारायचा आहे की गाठी न यायला काय काळजी घेतल्या पाहिजे, आणि जर का गाठी आल्या लसीकरणानंतर तर त्याच्या कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे, आणि ते गाभण जनावरांमध्ये लसीकरण करणे योग्य आहे का? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. लसीकरणानंतर गाठी येतात असं त्यांचं म्हणणं आहे. हो, बऱ्याचदा लसीकरण केल्यानंतर बऱ्याच जनावरांमध्ये गाठी येतात हे मान्य आहे, पण गाठ येते म्हणून लसीकरण आपण करू नये हे चुकीचे आहे. कारण गाठ आली तर जनावरांचे प्राण जात नाहीत, पण जनावर लसीकरणापासून राहिलं तर नक्कीच जनावरांना रोग जर झाल्यास जनावर त्या रोगास बळी पडू शकतं. ज्यावेळी जनावरांना गाठी येतात तर त्यावेळी अशा प्रकारे ज्यावेळी लसीकरण होते त्यावेळी आपण हळूच त्या जिथं लसीकरण केलेले आहे त्या जागेवर चोळल्यास हे गाठीचे प्रमाण कमी येते. त्यावरही जर गाठ राहिलीस तर त्याला बर्फाने शेकल्यास ते गाठीचे प्रमाण कमी येते. म्हणून जर गाठी येतात म्हणून आपण लसीकरण करू नये ही शेतकऱ्यांची जी शंका आहे हे चुकीची आहे. आपण हा तो गैरसमज आहे. आणि आज जर आपण गाठीच्या बाबतीत सगळे शेतकरी जागृत आहेत की बाबा लसीकरण केल्यानंतर गाठी येतात, जर आपण मार्केटमध्ये बाजारात गेलो आणि एखाद्या गाईला जर गाठ असेल तर ती लसीकरणाची आहे हे त्यांना माहीत आहे, पण आजकाल ते जो शेतकरी समजत होतो की बाबा हा बट्टा लागतो तर तो बट्टा नाही आहे. त्यांना शेतकऱ्यांनी जर लस करून घेतलेली आहे ही चांगलीच बाब आहे. गाठ येतात म्हणून लसीकरण टाळू नये. कृपया सगळ्यांनी जे आता कार्यक्रम बघत असतील त्यांना माझं एक आव्हान आहे की बाबा आपण गाठ येते म्हणून लसीकरण टाळतो, पण आपला बहुमूल्य जनावर आपल्या जे दारात जनावर आहे त्याच्या जीवाशी आपण खेळल्यासारखं होतं. पण त्यांचा पुढला उपप्रश्न असा होता की जी गर्भार जनावरं आहेत त्यांचं लसीकरण करणं धोक्याचं असतं का? नाही, जे आपल्या ज्या लसीमार्फत आपण लसीकरण करतो त्यामुळे असे कुठलेही जनावर घाबरत नाही, म्हणजे गर्भपात होत नाही. ज्या जर क्वचित एखादा गर्भपात झाला तर ते 10,000 एखादं होते, पण ते गर्भपात होणे म्हणजे लसीमुळेच होईल असं नाहीये. त्यामुळे आपण त्या जीवितांशी खेळ न खेळता किंवा आपण गर्भपात होते म्हणून लसीकरण न करता आपण त्या जनावरांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. पण मगाशी आपण लसींचे प्रकार किती आहेत ते जाणून घेतलं, पण विशिष्ट प्रकारच्या जनावरांसाठी विशिष्ट लसी असतात का? हो, जर गाय वर्ग शेळ्या आणि मेंढ्या आणि कोंबड्यांमध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आहेत. गाय वर्ग म्हैस वर्गमध्ये घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकत, सांसर्गिक गर्भपात या प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. त्यानंतर शेळ्या आणि मेंढ्या यांच्यामध्ये PPR, आंतरविषार, घटसर्प, अँथ्रॅक्स, टिटॅनस म्हणजे धनुर्वात ह्या प्रकारच्या सुद्धा लसी उपलब्ध आहेत. कोंबड्यांमध्ये मॅरेक्स, कोंबड्यांची देवी, त्यानंतर मानमोडी ह्या प्रकारच्या लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत. बरं, पण लसीकरण करण्यापूर्वी जनावरांमध्ये काय पूर्वतयारी करणं गरजेचं असतं? लसीकरण करण्यापूर्वी जनावरांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना आठवड्याआधी आंतरजीवीचा नायनाट होणं गरजेचं आहे. बरं, ज्यावेळी आंतरजीवीचा नायनाट होईल त्याच वेळेस त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होईल. त्यासाठी जनावरांना आंतरजीवीसाठी जंतनाशक औषध देऊन त्यांचं जंतनिर्मूलन करणं गरजेचं आहे. त्यासोबत ज्या प्रकारे आंतरजीवीचा नायनाट केला त्याचप्रमाणे बाह्य परजीवी असतात जसे गोचिड, गोमाशा, पिशवा यांच्यामुळे सुद्धा वेगवेगळे आजार होण्यास मदत होते. त्यामुळे लसीकरणापूर्वी ह्या बाह्य जीवींचा कीटकनाशक औषधे वापरून आपण नायनाट केला पाहिजे. त्यानंतर लसीकरण करण्याच्या आधी आपण जनावरांना एक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याकरिता क्षार मिश्रण आणि जीवनसत्वे देणं गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्यांना पुरेसा आहार म्हणजे सकस आहार देणे सुद्धा गरजेचे आहे. बरं,
आपल्याला एक फोन येतोय, प्रवीण मेटे बोलतात पुण्याहून. हॅलो हॅलो हॅलो. हा प्रवीणजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते सर. हा नमस्कार सर. माझ्याकडे गावरान कोंबड्या आहेत 100. बर, विचारा सदा, विचारा प्रश्न आपला. तुमच्या टीव्ही संचाचा आवाज खूप कमी का? टोचिंगची आहेत ना, काळे पुरळ आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी कोणतं लसीकरण केलं पाहिजे? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. त्यांच्याकडे ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांच्या चोचींना पुरळ आलेली आहेत, काय उपचार करतात कोंबड्यांच्या? ज्यावेळी असे जनावरां म्हणजे कोंबड्यांमध्ये असा पुरळ म्हणजे त्यांच्या तोंडावर किंवा त्यांचे जे कॉम्स असतात किंवा अंगावर असे पुरळ उठल्यासारखे वाटतात, ते कोंबड्यांतील देवी ह्या आजाराचे लक्षण आहेत. त्यासाठी आपण कोंबड्यांच्या देवीचे लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. आपण जर ते कोंबड्यांच्या देवीचं आपण समोरच्या चर्चेमध्ये जेव्हा कोंबड्यांचे लसीकरणाचा तक्ता आपण बघू, त्यावेळी मी तुम्हाला पूर्ण सविस्तर सांगतो की बाबा कुठल्या जण म्हणजे कोंबड्यांना कुठल्या आठवड्यात कुठली लस दिली गेली पाहिजे. बरं, अशा प्रकारे जनावरांचं किंवा कोंबड्यांचं लसीकरण करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? लसीकरण करताना सर्वात महत्वाची खात्रीशीर लस त्या जनावराला दिली गेली पाहिजे. ज्यावेळी खात्रीशीर लस देऊ त्याच वेळेस त्या लसीकरणाचा आपल्याला व्यवस्थित फायदा होईल. यासाठी माझं सर्वांना एक विनंती आहे की त्यांनी खात्रीशीर उपलब्ध लस ही आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहे. आपण आपले जनावर तिथे जनावरांच्या दवाखान्यात म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेल्यास तिथे शासकीय सेवा शुल्कात खात्रीशीर लस उपलब्ध होते. लसीकरण तथापि जर काही जणांना बाहेरून लस विकत घ्यायची असेल तर आपण एका नामांकित कंपनीची लस विकत घ्यावी, कारण ही नामांकित कंपनीची विकत घेतलेली लस असते विविध चाचण्या करून आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध झालेली असते, जेणेकरून आपल्या लसीकरणाचा म्हणजे लसीकरण निष्फल होणार नाही. त्यानंतर लसीकरणाच्या ज्या नोंदी आहेत त्या आपण ठेवणं गरजेचे आहे. जशी एखादी लस विकत घेताना आपण त्याची कालबाह्य मुदत म्हणजे कालबाह्य दिनांक त्यानंतर त्याचा बॅच नंबर हा नोंद करून ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर लसीकरण करताना आपण सशक्त जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे. निरोगी आणि सशक्त जनावरांना लसीकरण केल्यास लसीकरण चांगल्या प्रकारे होईल. आपण मग सांगितल्याप्रमाणे आंतरजीवी आणि बाह्यपरजीवींचा याच्या आधी नायनाट केलेला त्या जनावरांमध्ये असणं गरजेचं आहे. लसीकरण करताना लसीकरण करतानाची वेळ सकाळी आणि संध्याकाळी अशा थंड वेळेच्या वेळेतच करावी. लसीकरणची एकदा आपण ती बॉटल लसीकरण करताना बॉटल एकदा फोडली तर ती 6 तासात किंवा त्याच दिवशी वापरावी, जेणेकरून लसीची जी ही आहे ती चांगल्या प्रकारे राहील. लसीकरण जेव्हा आपण करतो त्यावेळी प्रत्येक वेळी निर्जंतुक केलेले सिरिंज आणि निडल्स वापरावे. जर होत असेल तर प्रत्येक जनावराला नवीन निडल ही वापरावी. या प्रकारे आपण जर जनावरांमध्ये लसीकरण करण्यापूर्वी आपण जर काळजी घेतली तर लसीकरण चांगल्या प्रकारे होईल असं. बरं, ही काळजी संदर्भात आपण आता सविस्तर सांगितलं, परंतु गाई म्हशी असतील, शेळ्या मेंढ्या असतील किंवा कोंबड्या असतील या प्रत्येकाचं लसीकरण करताना ठराविक असं काही वेळापत्रक असतं का? हो, लसीकरण करताना प्रत्येक जनावरांमध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या आणि कोंबड्यांमध्ये एक विशिष्ट एक वेळापत्रक आहे. तक्ता आहे तर तो मी तक्ता दाखवू इच्छितो. सुरुवातीला गाई मशीन मधील लसीकरणाचे वेळापत्रक मी तुम्हाला सांगू इच्छितो. लाळ खुरकत ह्या रोगाची ही विषाणूजन्य लस आहे. ही लस फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अशी वर्षातून 2 वेळा दिली जाते. लस मात्र ही 2 मिली मांसात देणं गरजेचे आहे. त्याची रोगप्रतिकार क्षमता ही 6 महिन्यासाठी राहते. अशी आपण वर्षातून 2 वेळा करतो म्हणजे 12 महिन्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता मिळते. त्यानंतर घडसर्प ह्या रोगाची लस मान्सूनपूर्व मे आणि जून यामध्ये करायची आहे. तुरटीयुक्त जर असेल तर 5 मिली कातडीखाली आणि तेलयुक्त असेल तर 3 मिली मांसामध्ये. अशा प्रकारे ही 12 महिन्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्यानंतर फराळ या रोगाची मान्सूनपूर्व मे आणि जूनमध्ये हे लसीकरण करणे आवश्यक आहे. ती 5 मिली कातडीखाली दिल्यास त्याचा रोगप्रतिकारक शक्ती कालावधी हा 12 महिन्यासाठी आहे. वर्षभर प्रभाव हो वर्षभर आपल्याला ते राहू शकतं. त्यानंतर अँथ्रॅक्स या रोगाची लस मे जूनमध्ये करणं गरजेचे आहे आणि ही फक्त रोगप्रवण भागात करणं आपण करतो. 1 मिली कातडीखाली याची रोगप्रतिकारक शक्ती 12 महिन्यासाठी आहे. त्यानंतर सांसर्गिक गर्भपात ह्या रोगाची लस आपण
चार ते आठ महिन्यावरील महिन्यातील मादी वासरांना आपण देतो, ती 2 मिली कातडीखाली दिल्यास ते त्यांची 5 ते 7 वेतापर्यंत त्याची रोगप्रतिकारक शक्ती चालते. शेळ्या मेंढ्यांमध्ये दुसरा तक्ता आहे तो बघू. शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरण विस्तृत वेळापत्रक बघू. पीपीआर ह्या रोगाची लस आपण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये देतो 1 मिली कातडीखाली. याची प्रतिकार रोगप्रतिकारक क्षमता कालावधी हा 3 वर्षाचा आहे. आंतरविषा हा मान्सूनपूर्व एप्रिल मे मध्ये आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या मान्सून पश्चात पण आपण बऱ्याचदा देतो. तर 2.5 मिली कातडीखाली आणि बूस्टर ह्या त्याची बूस्टर मात्रा ही पहिली मात्रा झाल्यानंतर 15 दिवसांनी द्यायची आहे. याची रोगप्रतिकारक क्षमता 12 महिन्यासाठी राहते. मेंढ्यांची देवी याचे लसीकरण आपण डिसेंबरमध्ये करतो आणि 0.5 मिली मासामध्ये आपण ही लस देतो. ही लस दिल्यानंतर याची रोगप्रतिकारक क्षमता 12 महिन्यासाठी राहते. ही लस गाभण मेंढ्यांना आपण देत नाही. लाळ खुरकत ही लस फक्त रोन प्रवण म्हणजे ज्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपला लाळ खुरकत ही रोग आलेला आहे अशाच भागात आपण ती देतो. ती 1 मिली मांसामध्ये 6 महिन्यासाठी देतो. नंतर घटसर्प आणि फऱ्या ह्या रोगाची मान्सूनपूर्व मे जूनमध्ये 1 मिली कातडीखाली ही लस देतो आणि त्याची रोगप्रतिकारक क्षमता ही 12 महिन्यासाठी राहते. त्यानंतर अँथ्रॅक्स ह्या रोगाची लस मान्सूनपूर्व मे आणि जूनमध्ये 0.5 मिली कातडीखाली दिल्यास या रोगाची रोगप्रतिकारक क्षमता कालावधी हा 12 महिन्यासाठी राहतो. हे झालं शेळ्या मेंढ्यांच्या लसीकरणाचं वेळापत्रक. आता आपण कोंबड्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात, पण एक फोन घेऊयात. उद्धव मोरे बोलतात परभणीहून. हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार उद्धवजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, ते आमच्या जनावरांना पिसाळीला कुत्र चावलं होतं सर. बर. हा त्याची सर आम्ही लस पूर्ण केली सर. बर. पण ते असं आता म्हणजे आबाळ वगैरे आले तर आपल्याची काय म्हणजे काळजी घ्या लागेल का सर आता काही? धन्यवाद, आपला प्रश्न कळला आपला उद्धवजी. त्यांच्या जनावरांना कुत्र चावलं होतं, त्यांनी लसीकरण पण केलेलं आहे, त्यानंतर काय काळजी घेतली जावी? आपण विचारलेला प्रश्न एकदम चांगला आणि खूप महत्वाचा आहे, कारण की हा जो रॅबीज आजार आहे हा जनावरांपासून माणसाला होणारा आजार आहे. आपण ज्यावेळी जनावरांना पिसाळेलं कुत्र चावतोय त्यावेळी ते कुठं चावलं, शरीरावर कुठं चावलं, पायापाशी चावलं की डोक्याजवळ चावलं, याच्यावर तो रोग होण्याची संभावना दाट असते. जर जेवढं डोक्यापासून म्हणजे मेंदूपासून जवळ तितके ते रोग होण्याची संभावना जास्त. त्यामुळे ज्यावेळी आपण जनावरांना कुत्र चावते त्यावेळी सर्वात महत्वाची त्याला वाहत्या पाण्यात ती जखम धुवून घेणे आणि त्याला एक पोडीन आयोडीन किंवा एक निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. चावल्यानंतर ताबडतोब आणि त्यानंतर अँटी रॅबीज याचे लसीकरण 0, 3, 7, 14, 28 आणि 90 अशा 6 त्यांना डोस देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं रोग म्हणजे त्या रॅबीज रोगापासून लक्षण होईल. आपण म्हणणं जसं आता प्रश्न विचारला की बाबा आता आम्ही लसीकरण पूर्ण केलेले आहे आणि आता वातावरण ढगाळ झालेलं आहे तर जनावर पिसाळू शकते का? नाही, पिसाळू शकत नाही. आपण जर ती जी आता आपण सांगितली की जनावर लसीची लसीकरण करताना जी काळजी घेतली असेल किंवा लसीची चांगल्या क्वालिटीची लस असेल तर नक्कीच आपल्या जनावरांना कुठलाही रोग म्हणजे होणार नाही. नक्कीच मित्रांनो, जनावरं आणि कोंबड्यांमध्ये मान्सूनपूर्व लसीकरणाचे महत्व या विषयावरती आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे जनावरे आणि कोंबड्यांमध्ये मान्सूनपूर्व लसीकरणाचे महत्व आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर गजेंद्र अंबलकर साहेब. ब्रेकपूर्वी आपण वेळापत्रकासंदर्भात बोलत होतो, तर कोंबड्यांच्या लसीकरणाचं वेळापत्रक काय आहे? कोंबड्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक आपण विस्तृत जाणूया. कोंबड्यांमध्ये 1 दिवसीय पिल्लांमध्ये हे मॅरेक्स ह्या लसी ही लस दिली जाते. ती 0.2 मिली कातडीखाली दिली जाते. त्यानंतर राणीखेत ज्याला आपण मानमोडी म्हणतो याच्यामध्ये लासोडाची पहिली मात्रा 5 ते 7 दिवसाच्या वयात दिली जाते. 1 थेंब प्रत्येक नाकपुढे दिला जातो. त्यानंतर लासोडाची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर 28 ते 30 दिवसांनी दिली जाते. पिण्याच्या पाण्यातून दिली जाते ही लस. नंतर मुक्तेश्वर R2B पहिली मात्रा 8 ते 10 आठवडे 0.5 मिली कातडीखाली.
त्यानंतर मुक्तेश्वर R2B दुसरी मात्रा 16 ते 18 आठवडे अर्धा मिली कातडीखाली आणि मुक्तेश्वर R2B 50 आठवडे अर्धा मिली कातडीखाली. त्यानंतर कोंबड्यांची देवी ही पहिली मात्रा 6 ते 8 आठवडे पंखात दिली जाते. कोंबड्यांची दुसरी देवी ही दुसरी मात्रा 16 आठवड्यात पंखात दिली जाते. गंभरोची पहिली मात्रा ही 21 दिवसात आणि गंभरोची दुसरी मात्रा ही 18 ते 19 दिवसात दिली जाते. लस मात्रांमध्ये लस उत्पादकांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुद्धा याच्यामध्ये बदल घडू शकतो. बरं, हे झालं लसीकरणाच्या वेळापत्रकासंदर्भात. पण एकदा लसीकरण झालं त्यानंतर त्या जनावरांची का कोंबड्यांची कशा प्रकारे काळजी घेतली जावी? जनावरांचे लसीकरण केल्यानंतर तर जनावरांमध्ये एक आपण मगा बोललो त्याप्रमाणे लसी म्हणजे आपण दिलेले जीवाणू निष्क्रिय केलेले जीवाणू किंवा विषाणूच आपण त्यांच्यामध्ये सोडतो. ज्यावेळी हे निष्क्रिय केलेले जनावर हे जीवाणू आतमध्ये सोडल्या जातात त्यावेळी शरीराकडून एक प्रतिक्रिया येते. त्यावेळी ते जनावर काही तासासाठी म्हणजे 1 ते 2 दिवसासाठी एका पर्टिक्युलर तणावाखाली राहते. त्यावेळी जनावरांना या तणावाच्या वेळेत भरपूर पाणी देणे, त्यांना सकस आहार देणे, जेणेकरून त्यांची रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होईल. त्यावेळी त्यांना हलकेसे काम द्यावे, जास्त हार्ड वर्क त्यांना देऊ नये. त्यानंतर आहार कसा असावा या काळात? यावेळेस निरोगी आपण लस दिल्यानंतर त्यांना मग सांगितल्याप्रमाणे क्षार मिश्रण आणि सकस आहार असणे गरजेचे आहे. त्यांना जास्त उष्ण किंवा जास्त थंडीच्या ठिकाणी न ठेवता त्यांना व्यवस्थित ठिकाणी म्हणजे जेणेकरून त्यांना वातावरण चांगलं लागेल अशा ठिकाणी ठेवावे. लसीकरण केल्यानंतर बऱ्याचदा सौम्य स्वरूपात ताप येऊ शकतो, पण हा ताप जो आहे हा तात्कालिक स्वरूपाचा राहतो. हा पुन्हा ज्या जनावरांना जे आहे त्यामध्ये ते चांगल्या प्रकारचं म्हणजे ही जी लक्षणं जनावरांमध्ये किंवा कोंबड्यांमध्ये जाणवतात ते सफल लसीकरणाचं लक्षण आहे. हो, ज्यावेळी आपण लस देतो म्हणजे लस दिल्यानंतर ते बॉडीची काहीतरी रिॲक्शन येते, ती प्रतिक्रिया येते, म्हणजे त्या लसीचा काहीतरी लस दिलेली आहे त्या लसीमुळे काहीतरी प्रक्रिया घडत आहे आणि ती एक चांगलीच बाजू, एक पॉझिटिव्ह रिॲक्शन आहे बॉडीची त्यामध्ये. बरं, जनावरांमध्ये आणि कोंबड्यांमध्ये हे जे काही लसीकरण आपण करतो शासकीय माध्यमातून काही उपलब्धता आहे का? हो, शासकीय मग आम्ही सांगितल्याप्रमाणे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ह्या सर्व प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. आपल्याला जर शासनामार्फत राज्यातील क्षेत्रीय पातळीवर 4,847 एवढी पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. आपण आणि या सर्व दवाखान्यांना एक आपली पशुवैद्यकीय जैव पदार्थ संस्था औंध पुणे, आता मी तुम्हाला स्लाइड दाखवतोय, ती स्लाइड त्याच्यामध्ये ही आपली अत्याधुनिक लॅब आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची पशुवैद्यकीय जैव पदार्थ संस्थेची औंध पुणे येथे, त्यांच्यामार्फत आपल्याला ह्या लसी पुरवल्या जातात. ह्या महाराष्ट्र शासनामार्फत पुरवलेल्या लसी अत्याधुनिक स्वयंचलित फर्मेंटर तंत्रज्ञानाद्वारे संख्यात्मक व गुणात्मक जीवाणू लस निर्मित करतात. याच्यामध्ये घटसर्प, फऱ्या, अँथ्रॅक्स, त्यानंतर संसर्गिक गर्भपात व विषाणूजन्य लसींमध्ये मॅरेक्स, मेंढ्यांची देवी, कोंबड्यांची देवी, त्यानंतर अशा वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या सगळ्या लसी आपल्याला या संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत आपल्याला पशुवैद्यकीय दवाखान्यांना पुरवल्या जातात. बरं, या शासकीय माध्यमातून ज्या लसी पुरवल्या जातात त्या पूर्णपणे मुफत असतात? हो, एक नाममात्र सेवा शुल्क आपल्याला तेवढा भरावा लागतो, 1 रुपया एवढ्याच आपल्याला सेवा शुल्क असतो. बरं, आपण जनावरांमध्ये किंवा कोंबड्यांमध्ये हे लसीकरण करतो परंतु हे लसीकरण निष्फळ होऊ शकतं का? जे लसीकरण करतो ते निष्फळ होण्याची कारणे म्हणजे एक तर लसीची साठवणूक व्यवस्थित नसणे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा लस आपण लसीकरण करतो ती योग्य मार्गाने करणं गरजेचे आहे. लस जेव्हा लसीकरण करतो ते अशक्त किंवा असं रोगबाधित जे जनावर आहे अशामध्ये करणं टाळावे. या प्रकारची जर आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर निश्चितच आपलं लसीकरण साध्य यशस्वी होऊ शकतं. बरं, जनावरांमध्ये अनेक प्रकारचे सांसर्गिक आजार असतात, उद्भवतात, तर ते प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यावेळी त्याची नियंत्रण करणं सगळ्यात पहिले महत्वाचे गरजेचे आहे. त्या आणि त्या जे जनावर बाधित झालेली आहे त्यांची मृत्यू कशी थांबवता येईल हे पण आपल्याला गरजेचं आहे. आणि ते आपण फक्त जैविक सुरक्षितता याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली तरच होऊ शकते. यामध्ये बाधित जनावराला निरोगी जनावरापासून वेगळे केले पाहिजे.
त्यानंतर बाधित जनावरावर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन पशुवैद्यकांना आपण याबाबत सविस्तर सांगणे गरजेचे आहे आणि जे बाधित जनावर आहे त्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत चांगले उपचार करून घेणे हे सुद्धा गरजेचे आहे. आणि ज्यावेळी असा कुठं रोग प्रादुर्भाव आढळतो अशावेळी आजूबाजूचे जे खेडी किंवा गावे आहेत या गावांमध्ये आपण व्हॅक्सिनेशन करणे गरजेचं आहे आणि नंतर जे बाधित गाव झालेले आहे त्या गावात आपण उपचार लसीकरण करणे गरजेचे आहे म्हणजे त्याला आपण रिंग व्हॅक्सिनेशन म्हणतो. ज्यावेळी असा रोगाचा प्रादुर्भाव आढळतो त्यावेळी त्या बाधित झालेल्या जनावराला निरोगी जनावरांच्या कार्यक्षेत्रात किंवा क्षेत्रामध्ये येऊ द्यायचं नाही. त्यानंतर गोठ्यातील वस्तूंचे किंवा जे आपण वस्तू भांडी वापरतो त्याचे निर्जंतुकीकरण सुद्धा करणे गरजेचे आहे. बर, त्या निर्जंतुकीकरणासाठी आपण सोड्याचे द्रावण किंवा एक अँटी असे डिसइन्फेक्टंट वापरून आपण तो गोठा साफ केला गेला पाहिजे. त्या बाधित जनावर आणि निरोगी जनावर यांच्यामध्ये कुठली अशी सजीव वस्तू किंवा सजीव किंवा अशी निर्जीव वस्तू ची ये जा कमी असली पाहिजे. त्यानंतर निरोगी जनावरांना आपण तात्काळ लसीकरण करून घेणे पण सुद्धा गरजेचे आहे. आणि ह्या जे बाधित जनावर आहे एखाद्या वेळेस त्यांचे मृत झाल्यास त्याला त्याची विल्हेवाट एखाद्या चांगल्या खोल खड्ड्यामध्ये करून त्यावर चुना टाकून करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने त्या रोगाचा परत प्रचार होणार. आपल्याला एक फोन येतोय, संदेश निकम बोलतात सोलापूरहून. हॅलो हॅलो. हा नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, लसीकरण करून ही रोग होऊ शकतात का हे विचारायचं तुम्हाला. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. लसीकरण केल्यानंतर पण रोग होऊ शकतात का असा त्यांचा प्रश्न आहे. हो, लसीकरण केल्यानंतर शक्यतो लसीकरण केल्यानंतर रोग होत नाहीत, पण जर एखाद्या वेळेस लसीची मात्रा कमी असणे किंवा आपण मग सांगितलं की बाबा लस चुकीच्या मार्गाने दिल्या जाणे, लसी साठवणूक व्यवस्थित नसणे, ह्या प्रकारे जर जर असं कुठं असे घडलं तर मग ही रोग प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस. लसींची साठवणूक मला वाटतं शीतपेटीमध्ये ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड तापमान हे मेंटेन ते कायम असलं पाहिजे. म्हणजे लस उत्पादनापासून तर लस जनावरांना देण्यापर्यंत हे 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड असणं गरजेचं आहे. ज्यावेळी लसीकरण केल्यानंतर आपल्याला रोग प्रादुर्भाव आढळून येत नाही, घटसर्प फऱ्या किंवा अशा जीवाणूजन्य आजारांमध्ये लसीकरण केल्यानंतर कधीच रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, पण ज्यावेळी लाळ खुरकत रोगाचं आपण लसीकरण करतो अशा वेळेस त्याच्या मुख्य 7 जाती आहेत त्या जीवाणू विषाणूच्या आणि त्याच्यामध्ये 60 उपजाती पण पाहायला मिळतात. पण एखाद्या वेळी जर ती उपजातींमधली लस हे विषाणू याचा जर उद्रेक झाला असेल तर अशा वेळी लसीकरण करून सुद्धा लाळ खुरकत रोगामध्ये रोग आढळू शकतो. पर लसीकरणाच्या संदर्भात मगाशीत आपण एक प्रश्न ऐकला. अनेक जनमानसांमध्ये समज गैरसमज असतात, जसं की गाठी येणं किंवा गर्भपात होणं. जनावरांचं दूध कमी होतं का लसीकरणानंतर? लसीकरण केल्यानंतर तुम्हाला आधी मी बोललो की लसीकरण केल्यानंतर शरीरामध्ये एक प्रतिक्रिया सुरू होतात, तर 24 ते 48 तासापर्यंत त्या प्रतिक्रिया चालतात आणि शरीर एका विशिष्ट तणावाखाली राहते. त्यावेळी त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे दूध सुद्धा कमी येऊ शकतं. पण 1 ते 2 दिवस दूध उत्पादन कमी आल्यानंतर पुन्हा जेव्हा शरीर त्यांच्या पूर्ववत स्टेजला येतं त्यावेळी दूध उत्पादन सुद्धा वाढतं आणि दूध कमी होतंय म्हणून आपण त्या जनावरांमध्ये लसीकरण टाळणे हे चुकीचे आहे. कारण की आपण त्यांचा जो जीव आहे तो आपण जीव वाचवण्यासाठी आपण लसीकरण करतोय. दूध पुन्हा येईल आपल्याला, पण एकदा जीव गेलेला वापस येणार नाही. पर पण जनावरांमध्ये लसीकरण केल्यानंतर गर्भपात होऊ शकतो का हे खरं आहे का? नाही, लसीकरण केल्यामुळे गर्भपात होतो असं होत नाही. क्वचितच, मी मागे सांगितल्याप्रमाणे पहिला प्रश्न आपल्याला मंदार मराठेंचा आला होता वर्ध्यावरून आय थिंक, तर लसीकरण केल्यामुळे गर्भपात होत नाही. गर्भपात एखाद्या वेळेस झालाय तर 10,000 एखादा गर्भपात होतो आणि तो लसीकरण केल्यामुळेच होईल असं नाही. एखाद्या वेळेस अशक्त जनावर असेल त्यामुळे पण सुद्धा गर्भपात होऊ शकतो. पण मग सांगितल्याप्रमाणे आंत्रविषार आणि धनुर्वात या रोगाची लस जर गाभण काळात दिल्या गेल्यास तर त्यांच्या करड्यांमध्ये त्यांच्या लहान बच्चांमध्ये आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती पाहायला मिळते. विशिष्ट रोगाची एखादी साथ आली असेल आणि अशा कालावधीमध्ये जर लसीकरण केलं जनावरांचं तर त्याचे काही दुष्परिणाम जाणवतात का? आपण रोग येण्याची वाट न बघता आधीच लसीकरण करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण एकदा लसीकरण केले
तर लसीकरण केल्यानंतर त्या लसीकरणाची रोग प्रतिकारक शक्ती तयार व्हायला जवळपास 21 दिवस लागतात. आणि हे जे लसीकरण आपण आधी केले तरच त्याच्यावर रोग प्रतिकारक शक्ती तयार होऊन त्या रोगापासून आपण आपण त्या जनावरांना सुरक्षित ठेवू शकतो. आणि जेव्हा हा आजार येईल किंवा रोग येतील अशा वेळी जर लसीकरण केल्यास तर लसीकरण केल्यास ते फारसे उपयोगी ठरत नाही. बरं, लसीकरण करताना त्या जनावरांचं काही विशिष्ट वय असणं आवश्यक असतं का? ठराविक वयाचं जनावर असावं असं काय असतं? हो, आपण गाई म्हशींमध्ये जनावरांचं हे 4 महिन्याच्या वरचं आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये हे 3 महिन्याच्या वर करडं असणे असल्यानंतर आपण त्यांचे लसीकरण करतो. बरं, जनावरांमध्ये किंवा कोंबड्यांमध्ये लसीकरणानंतर एखादा रोग उद्भवण्याची शक्यता असते का? लसीकरण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रोग उद्भवत नाही. पण मग सांगितल्याप्रमाणे लाळ खुरकत ज्याच्या वेगवेगळ्या स्ट्रेंथ आहेत त्या विषाणूच्या त्याच्यामुळे एखादा रोग होऊ शकतो. बाबा, लाळ खुरकतच्या 7 मुख्य जाती आणि 60 उपजाती आहेत. त्यातल्यापैकी एखाद्या उपजातीचं एखाद्या वेळेस म्युटेशन होऊन त्या व्हायरसमध्ये एखाद्या वेळेस तो आउटब्रेक येऊ शकतो. बरं, रेबीज नावाचा जो रोग आहे जनावरांमध्ये येतो त्याची लक्षणं नेमकी कोणती आहेत आणि त्यावरचे उपचार काय आहेत नेमके? रेबीज हा रोग जनावरांपासून माणसाला होणार आहे. शक्यतोवर हा रोग पिसाळलेले जे भटकी पिसाळलेले कुत्रे असतात त्यांच्यापासून माणसांना होतो. ज्यावेळी ही पिसाळलेले कुत्रे जनावरांना किंवा माणसांना चावतात अशा वेळी सगळ्यात महत्वाचं प्रतिबंधात्मक लसीकरण आपल्याला त्यांना करणे गरजेचं आहे. ज्यावेळी या कुत्र्याने आपल्या जनावरांना किंवा माणसाला चावा घेतो त्यावेळी एका चावल्यानंतर लगेच आपण एका वाहत्या पाण्याच्या धारेखाली 10 ते 15 मिनिटं ती जखम स्वच्छ धुणे गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यावर एक डिसइन्फेक्टंट किंवा त्याच्यावर अँटीसेप्टिक एक क्रीम लावणं, क्रीम म्हणा किंवा मग त्याला निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर आपण माणसामध्ये वैद्यकीय डॉक्टरांचा आणि जनावरांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग सांगितल्याप्रमाणे 0, 3, 7, 14, 28 आणि 90व्या दिवशी आपण प्रतिबंधात्मक लसीकरण केलेस हा रोगावर आपण बरा करू शकतो. बरं, सांसर्गिक गर्भपात हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? सांसर्गिक गर्भपात हा आजार शक्यतोवर हा पण आजार जसा आपण रॅबीज सांगितलं की जनावरांपासून माणसांना होतो त्याचप्रकारे सांसर्गिक गर्भपात याला आपण इंग्लिशमध्ये ब्रुसेलोसिस असा आजार म्हणतो. हा सुद्धा आजार जनावरांपासून माणसाला होतो. ज्यावेळी जनावर या रोगास बळी पडते त्यावेळी त्यांचा जे गाय किंवा म्हैस असेल तर यांचे जेव्हा गाभण काळ शेवटचा काळ जो असतो अशा वेळेस ते जनावरांमध्ये गर्भपात आढळतो. गर्भपात आढळल्यानंतर यांची जी वार असते ती पण पडत नाही. अशा वेळी जे पशुपालक किंवा जे काम करणारे मजूर असतात किंवा पशुवैद्यक याच्या जे संपर्कात येतात त्यांना हा रोग होण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग अशा वेळी त्या रोगाला रोग असा होऊच नये म्हणून आधीच त्या मादीवासांमध्ये 4 ते 8 महिन्यापर्यंतच्या मादीवासांमध्ये सांसर्गिक गर्भपात ब्रुसेला COTON-19 ही कापूड व्हॅक्सिन करून घेतल्यास हा सांसर्गिक गर्भपात होत नाही. या प्रकारचं जर आपण त्याला प्रतिबंधात्मक जर उपचार केलेस तर या संसर्गी गर्भपात आपल्याला एक फोन येतोय. माणिक पुंडे बोलतात अंबेजोगाईहून. हॅलो हॅलो हॅलो. हा सर, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, मी अंबेजोगाईहून बोलतो. सर, मी शेतामध्ये काम करत होतो सर, उन्हाचं बैल हाकत असताना तर बैलाला एकाएक तोंडाला फेस आला आणि त्यानं पाय खोळले 5-10 मिनिट नंतर तो सावध झाला. लसीकरण मी ह्या महिन्या म्हणजे वर्षामध्ये करून घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे काही झालं असेल का काही? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. ते शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या बैलाच्या तोंडाला फेस आला तर त्यांचं असं म्हणणं आहे की लसीकरण न केल्यामुळे असं काही घडलंय का? आपण या मान्सूनपूर्व लसीकरण सध्या आता सुरू झालेलं आहे तर आपण सर्वात पहिले आपल्या नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्यात आपलं जनावर घेऊन जाऊन आपण तिथे लसीकरण करून घ्यावे. हे सर्वात महत्वाची बाब. आता आपण जो प्रश्न विचारला तर आपण जर आता ऊन भरपूर आहे, टेम्परेचर पण जास्त आहे, आपण जर उन्हाच्या वेळेस जर जनावरांना असं भारी काम दिल्यास एखाद्या वेळेस
एखादी अनेफलायटिक रिॲक्शन म्हणून म्हणू शकतो आपण त्याला, अशी जनावरांमध्ये आढळते आणि त्यामुळे जनावरांमध्ये एखाद्या वेळेस ती होऊन पण बैल चांगला झाला त्यांचा लगेच की बाबा आता जर तोंडात पुन्हा कामाला लागला तर एखाद्या वेळेस ताण जास्त झाल्यामुळे किंवा पाण्याची कमतरता असल्यामुळे असं होऊ शकतं. पण आपण जे हे कुठल्या जनावरांना रोग होईल याची वाट न बघता आधीच आपण त्यांना मान्सून पूर्व लसीकरण केल्यास त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. बरं, पण आता आपण जनावरांचा विचार केला, कोंबड्यांमध्ये जेव्हा आपण लसीकरण करतो तेव्हा देशी पद्धतीच्या कोंबड्या आणि पाश्चिमात्य पद्धतीच्या कोंबड्या यांचं लसीकरण काय वेगळ्या पद्धतीचं असतं का? देशी ज्या देशी कोंबड्या आहेत आपण मला सांगितलं, मी विस्तृत तक्ता आपल्याला सांगितला होता, तर ह्या देशी कोंबड्यांमध्ये आपण त्या अंडी घालणाऱ्या कोंबड्या असतात त्यामुळे त्यांचं ते लाईफ स्पॅन जे आहे त्यांचं भरपूर दिवसासाठी असतो. पण ह्या ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये काय होतं 42 दिवसासाठीच आपण ते कोंबड्यांची वाढ होऊन त्यांना नंतर आपण शक्यतो शेतकरी त्यांना विकून टाकतात. तर त्यामुळे फक्त मॅरेक्स आणि त्यांच्यामध्ये मानमुडीची R2B आणि लासोटा ह्याच फक्त लसी केल्या जातात. बरं, सध्या सगळीकडे संपूर्ण देशभर निपा नावाचा जो विषाणू आहे जो केरळातून त्याचा प्रचार आणि प्रसार होतोय त्याची खूप चर्चा होते. तर आपल्याकडचे जे शेतकरी आहेत ते जसं कुक्कुटपालन करतात किंवा गोपालन करतात शेळीपालन करतात तसं वराहपालन देखील करतात आणि डुकरांच्या मला वाटतं त्वचेपासून किंवा त्यातून तो विषाणूचा फैला होतो असा काहीतरी एक आहे तो प्रकार, तर त्या संदर्भात काय सांगाल आपण? आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निपा व्हायरस हा सगळीकडे म्हणजे केरळामध्ये खूप 10 जणांचे मृत्यू झाले आहेत आपण सगळ्यांकडे ऐकतोय. निपा हा व्हायरस हा झूनोटिक डिसीज म्हणजे जसं रॅबीज सांसर्गिक गर्भपात यासारखाच हा निपा व्हायरस आपल्याला म्हणजे जनावरांपासून माणसांमध्ये आलेला आहे. ज्या फ्रूट बॅट्स म्हणजे वटवागूळ आहेत जे याच्यावर फळांवर जे जगतात फळझाडावर जास्त असतात त्यांचा तो रिझर्वायर सोर्स आहे आणि त्यानंतर तो आपल्या डुकरांमध्ये सुद्धा येतो. याच्या आधी मलेशियामध्ये डुकरांमध्ये आलेला जो आजार आहे तो निपा त्या याच्यामध्ये आलेला तर म्हणून त्याचं नाव निपा पडलं. तर सर्व पशुपालकांना किंवा जे वराह पालन करतात त्यांना माझं एक आव्हान राहील की आपल्याला असं कुठल्या प्रकारचे जर लक्षणं दिसले म्हणजे त्यांच्यामध्ये मेंदू ज्वर येणे आणि अचानक कोमामध्ये जाणे हे माणसांमध्ये हे आजार पाहायला मिळतात म्हणजे लक्षणं पाहायला मिळतात. तसंच पशूंमध्ये त्यांची मेंटल डिसॅबिलिटी म्हणजे इकडे मेंटल डिसॅबिलिटी किंवा त्यांना अस्वस्थ वाटणे ह्या प्रकारचे असल्यास आपण तज्ज्ञ पशुवैद्यकाकडनं आणि पशु आपल्या वैद्यकीय डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. पर आंबलकर साहेब, आपला आजचा विषय जो आहे तो जनावरांमध्ये आणि कोंबड्यांमध्ये मान्सूनपूर्व लसीकरणाचे महत्व, मुळात या लसीकरणाचे काय महत्व आहे, मान्सूनपूर्व लसीकरणाचे काय महत्व आहे? मान्सूनपूर्व लसीकरण केल्यास आपण मगा सांगितलं की बाबा जेव्हा जनावरं घटसर्प फऱ्या लाळ खुरकत आंतरविषार PPR या रोगांना जेव्हा बळी पडतात त्यावेळी बळी पडल्यानंतर तडकाफडकी ते मरून जातात त्यांना आपल्याला उपचार करायला पण वेळ मिळत नाही. अशा वेळी आपण जर प्रतिबंधात्मक लसीकरण केले तर त्याचा जो आर्थिक जो शेतकऱ्यांना तोटा झालेला आहे हा आपण त्यांना थांबवू शकतो. बरं, आणि शासकीय माध्यमातून जेव्हा ही मोफत लसीकरण अशा प्रकारचं होतं तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ज्यांना आपल्या जनावरांचं किंवा कोंबड्यांचं लसीकरण करून घ्यायचं असेल तर त्यांनी नेमका कुठे संपर्क साधावा आणि काय प्रक्रिया नेमकी? या कार्यक्रमाद्वारे मी सर्वांना असं एक आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी आपल्याला आपल्या भागात लसीकरण करणं म्हणजे लसीकरण मोहीम राबवली जाते प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत त्यावेळी आपल्या गावात जेव्हा लसीकरणाचा कार्यक्रम असेल त्यावेळी तरुण मित्र मंडळांनी काही विशेष बचत गटांनी यांनी सर्वांनी एकत्र येऊन एक समाज कार्य काम होईना म्हणून या मुख्य जनावरांसाठी एक सेवा म्हणून आपण सगळीकडे या लसीकरणाचा प्रचार व प्रसार करून ज्या दिवशी लसीकरण शिबिर असेल त्या दिवशी सर्वांनी आपली जनावरं नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्यात नेऊन किंवा गावातील एका मुख्य ठिकाणी नेऊन तिथं लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. नक्कीच मित्रांनो, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात पुढल्या गुरुवारी विषय असणार आहे कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगातील संधी आणि आव्हानं. यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर मंदार खानविलकर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, विस्तार शिक्षण संचालनालय, दापोली जिल्हा रत्नागिरी. आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपले काय अभिप्राय असतील, आपल्या प्रतिक्रिया असतील तर आपण जरूर आपल्या अभिप्राय आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन फोन इन लाईव्ह, पांडुरंग भुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030.
आमचे ईमेल आयडी आहेत krushidarshan@gmail.com आणि krushivarta@gmail.com. मित्रांनो, आपला हा कार्यक्रम जर पाहायचा राहून गेला असेल तर आपण हा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून पाहू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे dd.sahyadri.krushidarshan. युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण हा कार्यक्रम पाहू शकता. त्यासाठी dd.sahyadri.krushidarshan या संकेतस्थळावर आपण जाऊ शकता. आणि आमचं संकेतस्थळ आहे www.dd.sahyadri.in. एकूणच मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा समारोप करताना आपल्याला असं नक्कीच म्हणता येईल की विविध विषाणूजन्य, जीवाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारांपासून जनावरांचं आणि कोंबड्यांचं जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर वेळीच त्यांचं लसीकरण करणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान देखील टाळता येणं शक्य आहे. गजेंद्र साहेब, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयावरती इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.